हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सो गाईज, आज आपली टुडे स्पेशल सेलिब्रिटी खूपच डॅशिंग आहे. ती एक उत्तम डान्सर आहे, ती खूप छान मॉडेल आहे, तिला क्रिकेटची आवड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला बाईक रायडिंग खूप आवडतं. आणि नुकतंच तिला एक नारी सप्पे भारी, महाराष्ट्राची शेरनी असं सुंदर टायटल मिळालं आहे. तुम्हाला कळलं आहे मी कोणाबद्दल बोलते आहे. वेलकम करूया तुमच्या सगळ्यांची आवडती मिनल शहाला. मिनल, खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये आणि टुडे स्पेशलमध्ये तुझं खूप स्वागत. खूप थँक्यू दर्शना, मी खूप एक्साइटेड आहे. सो तुझी एक बाजू प्रेक्षकांनी बघितली आहे बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये, आता जरा मला तुझी अनसीन बाजू आज जाणून घ्यायची आहे. सो आज खूप खायचंय आपल्याला. मी मिस करते हे बाहेरचं खाणं. ओके, बट तुला आज व्हेज खावं लागणार आहे. चालेल. आणि सगळं तुझ्या आवडीचं कॉन्टिनेंटल ट्रीट आहे तुझ्यासाठी. पण एक स्पेशल वेलकम राजश्री मराठीकडनं. सो आय होप तुला आवडेल. पॅशनेट लव्ह नावाची गोष्ट आहे, तू खूप पॅशनेटली खेळलीस म्हणून तुझ्यासाठी पॅशनेट लव्ह आहे. वाव, लुक्स इंटरेस्टिंग. थँक्यू. वाव, हार्ट पण बनलं स्पेशल. गुड, अमेझिंग. बरं वाटलंय ना तुला बाहेर. सो मिनल, 100 दिवस बिग बॉस मराठी सीझन 3 घरात तू राहिलीस, घरापासून लांब राहिलीस, भारी खेळलीस इतकंच म्हणेन मी, आणि लाखो लोकांची मनं जिंकलीस. हे सगळं करून आल्यानंतर कशी आहेस तू? खूप मस्त आहे, खूप भारी आहे. कारण का जेव्हा एंटर केलं वाटलं नव्हतं की 100 दिवस राहील, आणि राहिल्यानंतर असं वाटत होतं की आता नाही जायचं, आता इथेच राहायचं. पण जशी बाहेर आली आणि जो रिस्पॉन्स मला मिळतोय, ओ माय गॉड, इट्स ओव्हरवेल्मिंग. खरंच मी कोणच नव्हते जेव्हा मी या घरात एंटर केलं, आणि आता सगळेच एवढं प्रेम देत आहेत, मला खूप मजा येते. आय एम एन्जॉईंग. आणि तुला ते टायटल पण कसलं भारी मिळालंय, एक नारी सप्पे भारी. म्हणजे प्रत्येक जण यु नो कॉमेंट सेक्शनमध्ये तेच टाकतायत की एक नारी सप्पे भारी, आणि कसं आहे हे इतकं सुंदर टायटल त्या घराने तुला दिलं ते रिसिव्ह करून? म्हणजे ऑनेस्टली जेव्हा मी त्या घरात होती, खेळत होती, तर ॲज अ खेळाडू मी खेळत होती, आणि मी बघितलं नाही की मुलगा आहे किंवा मुलगी आहे. तो माझा खेळ एवढा लोकांना आवडला, आणि खरंच तिकडे 4 होते जे खरंच फिजिकली स्ट्रॉंग होते, त्यांच्यासोबत टक्कर देणं आणि खेळणं एक वेगळंच चॅलेंज होतं. पण जेव्हा हळूहळू ते कळायला लागलं की मी चांगलं खेळते, लोकांकडून, महेश सरांकडून, गेस्टकडून, की मिनल चांगली खेळते, पण शेवटी जेव्हा AV मी हे ऐकलं, एक नारी सप्पे भारी, आय वॉज लाईक वाव, हेच पाहिजे होतं. म्हणजे ट्रॉफी आहे, पण जे हे नाव कमवणं आणि ही पदवी कमवणी, म्हणजे मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, खूप भारी वाटतंय. येस, पण आत्ता जसं तू म्हणालीस की जाताना तू काहीच नव्हतीस आणि आल्यावर तुला इतका ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळाला, तुझा खूप स्ट्रगल आहे या मागे मिनल. सो आज या लेवलला इथे उभं राहून काय फिलिंग आहे, कसं वाटतंय ते? मी तुला एक बेस्ट एक्झाम्पल देईल. जेव्हा मोठ्या डोंगरावर आपण चढतो आणि शिखरावरती आपल्याला पोचायचं आहे, एवढं मुश्किल असतं ते चढणं, आणि खूप वेळा असं वाटतं की गिव्हअप करून टाकूया, बस झालं, नाही जमणार तिथपर्यंत पोचायला. पायथ्याजवळ येऊन पण खूप वेळा खाली पडली आहे, पण ह्यावेळी डिसाईड केलं होतं की वरपर्यंत जायचं आहे, आणि मी तिथे पोचली, लोकांचं एवढं प्रेम मिळालं, तर असं वाटतं की हे जे कष्ट केले नसते ना, तर मी अशी बनली नसती. सो आता हे तर सगळं आत्ताचं झालं आणि रोडीजपासून तुला प्रेक्षक बघतायत, पण थोडंसं जरा खूप वर्ष मागे मला जायचंय. मिनल बालपणी कशी होती, मिनलचं बालपण कसं आहे? मी ॲक्च्युली खूप रेबेलिश होती आधीपासूनच, कारण का माझा सख्खा भाऊ माझ्याशी 4 मोठा आहे, आणि माझे मावशीची 2 अमित अभिजित आणि हा कमलेश, आम्ही तिघं एकत्र राहायचो. आणि आधीपासून ना, लहानपणापासून मला असं वाटायचं की ते शॉर्ट्स घालतायत तर मला पण शॉर्ट्स घालायचं आहे, ते लोक क्रिकेट खेळतात ना मी पण क्रिकेट खेळणार, तर मला क्रिकेट खूप आवडतं, खूप लोकांना माहिती आहे मी छान क्रिकेट खेळते. ओके, तर आधीपासून ना मम्मीला मी बोलायची की मला जे पाहिजे ते करायचं, तुम्ही थांबवू नका. आणि खरंच मम्मीने मला कधीच थांबवलं नाही. आणि जेव्हा मी मम्मी आणि डॅडचे डिफरन्स बघितले, तेव्हा मला असं वाटलं आता तर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, भलेही सिच्युएशन कशीही असो त्याचा मला उपयोग करायचा आहे, आणि माझ्या पद्धतीने माझं आयुष्य मला जगायचं आहे. आणि तशीच लहानपणापासून मी प्रत्येक खेळामध्ये पार्टिसिपेट करायची, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायची, प्लस अभ्यासात हुशार होती. एक गोष्ट लक्षात होती की करिअर तर बनवायचं आहे, पण त्याच्यासोबत लाईफ पण एन्जॉय करायची आहे,
आणि हेच करत 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 मी आतापर्यंत आली आहे. पण एक जो लहानपणीचा आपल्या सगळ्यांच्या कायम किस्सा लक्षात राहतो, आपण तो कधीच नाही विसरत, काहीही केलेलं असतं आपण. सो असा कुठला आहे का किस्सा जो कायम मीनाच्या लक्षात राहतो आणि आज इकडे शेअर करशील? ऑफकोर्स आहे. म्हणजे एक सॅड नाही बोलू शकत, पण ऑफकोर्स जेव्हा मी स्कूलमध्ये होती आणि मी खूप वाट बघायचे की माझे पेरेंट्स येणार माझ्या फंक्शनसाठी इकडे तिकडे. काही अचीवमेंट्स असायचे तर कोणच नसायचं, कारण का डॅड एकत्र राहत नव्हते आणि आई खरंच कामामध्ये खूप बिझी असायची आणि जोपर्यंत काम नाही करणार तर घर कसं चालणार, त्यामुळे ते मी खरंच मिस करायची. पण आत्ता माझी मम्मी जसं म्हणते की तू काय, मला पण लोकं बोलतात की मीनलची मम्मी आहे आणि लोकं तिच्यासोबत फोटो काढतात. किती दिग्गज लोकांचे फोन आले आहेत इंडस्ट्रीमधले आणि त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या आईचं कौतुक केलं आहे, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. खूप खूप मस्त वाटतं. पण मी वाचलं तुझ्याबद्दल, तुला बाइकिंग आणि कार्स सुद्धा खूप आवडतात. खूप खूप आवडतात मला. आय जस्ट लव्ह स्पोर्ट्स कार्स, स्पोर्ट्स बाईक्स. माझे स्वतःचे मी अजून खरेदी केले नाही आहेत, सून सून घेईल. आणि खूपच मला ट्रॅव्हल करायला आवडतं. मी खूप ठिकाणी गेली आहेत, लडाखला गेली आहे, हंपी आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेली आहे आणि इंटरनॅशनली पण फिरली आहे. आणि मी हे सगळ्यांना सांगते की तुम्ही करिअरमध्ये राहा, छान काम करा, पण त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय पण करा. मीनल, जसं मी तुला म्हटलं आज आपल्याला खूप खायचं आहे आणि आपला फूड शो आहे, सगळ्यात आधी मला सांग मीनल किती फूडी आहे? खूप फूडी आहे, मूडी आणि फूडी दोन्ही आहे. माझा मूड चांगला करायचा असेल तर मी फक्त खाते, आणि ते तू शोणाला नक्की विचारू शकते. त्या घरात खूप लिमिटेड ऑप्शन्स होते, तरीही ती मला ते एक दिवसाआधीच्या ज्या पोळ्या असायच्या त्याचे एकदम टाकोज बनवून, जी जुनी हा भाजी आहे ती टाकून काय काय बनवून मला द्यायची. तर मला खूप आवड आहे आणि कॉन्टिनेंटल तर माझं फेवरेट आहे. ओके, पण मग इतकं छान कसं मेंटेन केलं स्वतःला? मी आय वॉन्ट टू नो दॅट. ऍक्च्युली मला फिटनेस म्हणजे फ्रीक नाही बोलणार, पण मला फिट राहायला खूप आवडतं. ह्या पूर्ण शोमध्ये मला तेवढं वर्कआउट करायला मिळालं नाही, कारण का टास्कमध्येच एवढी एनर्जी घालायची होती. पण अदरवाईज माझ्या लाईफमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून मी मिक्स मार्शल आर्ट शिकते. मला MMA शिकायला खूप आवडतं. तुम्ही पण शिका, मी तर सांगेल जे जिम करतात बेसिक वर्कआउट करतात ते ठीक आहे, पण MMA टीचेस यू की तुम्ही किती ॲक्टिव्ह राहाल डे टू डे लाईफमध्ये, तुमची स्टॅमिना वाढेल. आणि फॉर गर्ल्स खूप चांगलं की सेल्फ डिफेन्स तुम्ही शिकू शकता. इनफॅक्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलं. तुझ्यासाठी कॉन्टिनेंटल ट्रीट आहे आमच्याकडनं, तुला आवडतं कॉन्टिनेंटल? येस येस. सो बघूया काय काय आहे तुझ्यासाठी. मी पूर्ण त्या 100 दिवस घरात जे होतं ते खाल्लंय. दिस इज लाईक फर्स्ट टाइम मी आता खाणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे. कॉर्न राईस विथ सिलॅन्ट्रो. वाव, तू मिस केलं असेल खूप बाहेरचं जेवण. आय एम व्हेरी फूडी आणि मी प्रत्येक वीकेंडला कंपल्सरी माझ्या फ्रेंड्सला उचलणार आणि बोलणार की इकडे ह्या रेस्टॉरंटमध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये. यू विल सी मी पोस्टिंग एव्हरी टाइम, इकडे तिकडे खातच असतो आम्ही. ओके, सो मशरूम पनीर आणि कॉर्न राईस विथ सिलॅन्ट्रो. This is amazing. So, Meenal, आपली ट्रीट आली आहे, सुरुवात करूया. Yes, कुठून yes. सुरुवात करणार? पनीर. पनीर आवडतं, चला गो ऑन. त्या घरामध्ये काय सगळं जास्त मिस केलंस खाणं? चिकन. आणि नॉनव्हेज अलाउड नव्हतं. आणि सर्वात जास्त माहिती काय? लोणचं. हां, कारण का प्रत्येक जेवणासोबत मला लोणचं हवं असतं आणि तिकडे लोणचंच नव्हतं, तर लोणचंला मी खरंच खूप मिस केलं. आणि बटाट्याच्या काचऱ्या मला खूप आवडतात, माझी मम्मी जे बनवते. तर त्याची कमी पूर्ण करण्यासाठी शोना माझ्यासाठी ना असे पटाटोचे फ्राईज बनवायची घरी असे कापून, तर त्याच्यानेच मी थोडं भागवायची आपली. पण मीनलला जेवण येत नाही हा मुद्दा खूप गाजला ना. हो. सो बेसिकली माझ्या घरी मम्मी आहे, वहिनी आहे, तर मला जेवण बनवायला कोण द्यायचंच नाही आणि मी थोडी स्लो आहे जेवण बनवण्यामध्ये. यूट्यूबवरती बघून मी सगळं बनवेल, बस स्वतः सांगितलं ना तर खूप वेळ लागतो. आणि मम्मी बोलते ह्याच्यामध्ये मी 10 लोकांचं बनवेल आणि बाजूला हो आणि पटापट बनवायचे, त्यामुळे मला असं प्रॅक्टिकली करायलाच मिळालं नाही. मी मम्मीला म्हटली की बघ आता बिग बॉसच्या घरात मी एकदम मस्त शिकून येते. तिकडे पण तेच, तिकडे एवढा कमी टाईम असायचा आणि किती 30-30 पोळ्या बनवायच्या आणि एवढ्या लोकांचं जेवण. आणि मग तृप्तीताई किंवा सोनाली किंवा मीरा तर नंतर करायला लागली. हे दोघं एवढे ऑन फायर होते की हा आम्ही करतो फटाफट. तर यू वॉन्ट बिलीव्ह, फक्त फोडणी सोडून बाकी सगळं केलेलं मी आणि चपात्या लाटायचं सोडून.
त्यामुळे मला असं स्वतःहून करायला कधी मिळालंच नाही. पण लकीली लास्ट आठवड्यात कोणच नव्हतं, मी एकटीच मुलगी आणि चार मुलं होते, ऑप्शन नव्हतं काय नाही. आणि आय टूक इट एज अ टास्क. मी बोलले आता मी करून दाखवते आणि पूर्ण दिवस मी त्यांना वरण भात पोळ्या आणि फ्लावर बटाट्याची भाजी एकदम व्यवस्थित जेवण दिलं. कसं काय बनवलं ते मी विशालला म्हटले की मी ट्राय करते, जेवढं मी बघितलेलं तेवढं मी आणि सांगत होते मी त्याला असं टाकायचं आहे, मग त्याच्यानंतर तसं टाकायचं आहे. आणि शोनासोबत मी बघायची थ्रू आउट, तर तेच आठवण आठवण केलं आहे, बाकी काहीच नाही. मी स्वतः असं प्रॅक्टिकली कधीच केलं नव्हतं. पण तू डाएटच्या बाबतीमध्ये कशी माणूस आहेस, खूप स्ट्रिक्ट करणारी? 19-20 कोणता प्रोजेक्ट असेल तर एकदम स्ट्रिक्ट, जर नसेल तर बिंदास खा. कधी क्रॅश डाएट वगैरे ट्राय केलं नाही, पण मी मॉडेलिंग जेव्हा करायची तेव्हा मी प्रॉपर डाएट करायची. मस्ट टू अवॉइड, रात्रीचं जेवण नाही करायची, मी फक्त बॉइल्ड चिकन खायची, ते एक मेन आहे. हां, आणि बाकी जंक फूड तर बिलकुल नाही, खूप स्ट्रिक्टली केलेलं ते. खूपच बारीक होती मी तेव्हा. पण आपल्या प्रत्येकाची कशी आवडती डिश असते, फेवरेट, ऑल टाइम फेवरेट, तशी तुझी काय ऑल टाइम फेवरेट डिश? व्हेजमध्ये? व्हेज, नॉनव्हेज, एनिथिंग. नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी ऑल टाइम फेवरेट. आणि मला चिकन तंदुरी पण आवडते. ऑल अबाउट चिकन झालं आहे इकडे, चिकन चिकन. हां, आणि व्हेजमध्ये मला स्ट्रीट फूडमध्ये पावभाजी आवडते खूप. हा लग्जरी बजेट होता आमच्या पूर्ण बिग बॉसमध्ये, कधीच आलं नव्हतं आणि मी कधीच जिंकली नव्हती, पण जो लग्जरी बजेट मी जिंकली तेव्हा पावभाजी होती. हे केवढं मनापासून डेझर्टही मिळाली होती ना, डे का काहीतरी असं होतं फॉर अ वीक. मस्त, खूप धम्माल केली. मला हेझलनट पेस्ट्री खूप आवडते आणि त्यांनी ती पाठवली होती. पण असं हेल्थ कॉन्शियस म्हणून की म्हणा किंवा फिट राहायचं म्हणा किंवा एखाद्या कुठल्या कारणासाठी आपण पदार्थ क्विट करतो, खात नाही, तू असं कुठला क्विट केलास? केलाय. मला ना चिप्स खूप आवडतात, माझे सगळे फ्रेंड्स सगळ्यांना माहिती आहे आय लव्ह पेटॅटो चिप्स. ते मी लिटरली त्याग केला होता त्याचा ऑलमोस्ट फॉर 2 इयर्स. आणि आपल्याला असं वाटतं पण नाही, ते स्नॅक्स खाऊन खाऊन ॲक्च्युली खूप वजन वाढतं, फॅट्स वाढतात. जर खायचंच असेल स्नॅक्स तर हेल्दी चिप्स खाऊ शकतो, नाचणीचे चिप्स असतील किंवा हेल्दी आपण ऑप्शन चूज करू शकतो. पण खरंच आय मोस्टली प्रेफर हेल्दी फूड, हेल्दी लाईफस्टाईल. पण आय डू लॉट ऑफ असे चीट डेज असतात माझे, पण वर्कआउट मी चांगलं करते सो दॅट आय कॅन बॅलन्स. ओके, पण तुझ्या घरी दोन गोष्टी होत्या, मराठी सुद्धा आणि गुजराती सुद्धा, पण यामध्ये कुठलाही पदार्थ जास्त मराठी टाईपचे आहे का गुजराती? मराठी मराठी, म्हणजे ऍक्च्युली जेव्हा जोपर्यंत डॅड आमच्यासोबत होते तोपर्यंत नॉनव्हेज अलाउड नव्हतं. हो, म्हणजे 8th स्टँडर्डपर्यंत मी नॉनव्हेज खाल्लंच नव्हतं कधीच नाही. आणि मम्मीच्या घरचे म्हणजे मावशी वगैरे ते लोक हार्डकोर खायचे, हार्डकोर, पण आम्हाला अलाउड नव्हतं. पण जेव्हा ते वेगळे झाले आणि जेव्हा मम्मी आणि सगळे खायचे, मी बोलले ट्राय करूया. आणि जो चस्का लागला ना, मम्मीच्या हाताची फिश मला खूप आवडते, बोंबील ती एकदम छान फ्राय करते, मस्त बनवते, आणि मटणही ती छान बनवते. तर ते मी जेव्हा खायला लागली पूर्ण विसरली. तर मला गुजराती डिश एवढे आवडत नाही, कारण थोडे स्वीट साईड असतात, मला थोडं स्पायसी साईड आवडतं, तर मला मम्मीच्या साईडचं जास्त आवडतं. ही कधीपासून बोलते हेल्थ कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस, आणि तिला सगळं खायला आवडतं, बट स्टिल यू आर फिट यार. थँक्यू. कमाल दिसतेस, मेहनत आहे ही, वर्कआउट ची. फुल वर्कआउट, खाली खाते पिते राहो आणि फिट राहण्यासाठी वर्कआउट करायला हवा. वर्कआउट नसेल फक्त खात असेल तर मग प्रॉब्लेम आहे. पण फेवरेट रेस्टॉरंट कुठलं आहे तुझं, जिथे तू नेहमी खायला जातो? म्हणजे आपण म्हणतो पडीक असते मी या हॉटेलमध्ये, तसं कोण? मला ॲक्च्युली आहे ना घरचं ऑनेस्टली आवडतं, तू घरी विचारू शकतेस की मला लंच डिनर प्रॉपर पाहिजे घरी. पण रात्री मला ना असं फिरायला खूप आवडतं मुंबई स्ट्रीट्सवरती, जसं मला बाईक राईडवरती किंवा कारवरती फिरायला खूप आवडतं. तर आम्ही बडे मियास जातो रात्री आणि तिकडचं मला खूप आवडतं. सो मोर ऑफ रेस्टॉरंटपेक्षा मला स्ट्रीट साईड जास्त आवडतं. वा, आईने बनवलं तर सांगितलंस मटन चिकन आणि फिश, पण मग मिनल काय छान बनवते, स्पेशालिटी काय? मी जर यूट्यूबवरती बघून बनवायचं असेल ना तर मटर पनीर खूप छान बनवते आणि बटर पनीर पण खूप छान बनवते. कारण का ते नेहमी असं नॉर्थ इंडियन स्टाईल मी बघायची की रेस्टॉरंटमध्ये जाऊन लोकं खायचे, मी बोलले बघूया एकदा ट्राय करूया. एवढं छान क्रीमी बनवलं होतं मी, ते चांगलं बनवते.
आणि मला पास्ता पण आवडतो आणि पास्ता पण मी छान बनवते. पण फसली आहे का कधी कोणती डिश बनवताना? हो हो खूप वेळा. वाईट गणलं असं काही काय शेअर करशील, किस्सा आहे का? ऍक्च्युली स्पेशली पास्ताचं सांगेल. पास्तामध्ये ना ते मिल्क पण ॲड करतात, एवढं जास्त टाकलं होतं आणि माझी वहिनी माझ्यावर एवढी चिडली होती की तुला काही येत नाही, राहू दे मी बनवते, कारण का खूप वेळ माझं चाललेलं काही ना काही काही ना काही आणि किचन पूर्ण ब्लॉक करून घेतलेलं. मग शेवटी मग तिने आणून, एक तर ही एक मॅजिक आहे जे किचनमध्ये काम करतात, त्यांना माहिती आहे की जी गोष्ट बिघडली ती रिपेअर कसं करू शकतो, ते शिकायचं मला. ते शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही व्हिडिओज बघून बनवून घ्याल पण चुकलं तर काय करायचं हे नाही माहिती, तर ते फक्त किचन क्वीन असतात ना त्यांना माहिती. आणि घरामध्ये तुझी जी छान फ्रेंड झाली सोनाली, ती पण खूप छान बनवते. अरे खूप छान, म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकत माझा प्रवास शोनाशिवाय, स्पेशली बिग बॉसच्या घरात, कारण का मला काय ना काय रात्री भूक लागायची आणि तिकडे खूप लिमिटेड जेवण असायचं, तर ती मला एग्सचे पण खूप सारे डिफरंट डिफरंट ऑप्शन बनवून खायला घालायची आणि हाताने भरवायची. वा, हो चोना इज लाईक परफेक्ट होती जेवणासाठी आणि प्रत्येकाला आवडायचं. आणि ती जरा जास्तच तिखट बनवते, कोल्हापुरी तडका एवढं तिखट मी कधीच नाही खाल्लंय. आणि जेव्हा जेव्हा ती जेवण बनवायची तिखट, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना वॉशरूममध्ये लाईन लावायला लागायची. आणि खरं आहे प्रत्येक जण आहे ना त्यावेळी एकदम तसं चटकारे घेऊन खायचा आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना विचार, इनफॅक्ट प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचार, सगळ्यांची एकच हालत व्हायची की वॉशरूममध्ये खूप प्रॉब्लेम झाला. पण तू खूप ट्रॅव्हल करतेस, पण ट्रॅव्हल केल्यानंतर तिथली लोकल गोष्टी तर आपण खातोस, पण मग घरचं खाण्याची आठवण येते का? हो हो नक्कीच, म्हणजे मला हवंय की प्रॉपर जेवण हवंय मला, घरचं वरण भात भाजी चपाती पोळी ते मला हवंयच. म्हणजे मी बाहेर कितीही गेले आणि समजा पास्ता खाल्लं किंवा बाहेरचं स्नॅक्स काही खाल्लं, मग घरचं जेवलं नाही ना तर असं कम्प्लीट नाही वाटत. म्हणून मी स्पेशली कुकिंग शिकायचं मी हे जे ठाम ठरवलं आहे, कारण का मी इंटरनॅशनल पण खूप ट्रॅव्हल करते आणि आम्ही एअरबीएनबीमध्येच युजली घर घेतो आम्ही 4-5 फ्रेंड्स मिळून, तर तिकडे कसं स्वतःहून बनवू शकतो काय ना काय. तर आता नेक्स्ट हाच प्लॅन आहे की स्वतःच बनवून खायचं, बाहेरचं खरंच मला नाही जमत. पण मीनलचे मील्स कसे असतात रोजचे? घरी बघायला गेलं तर उठल्या उठल्या मला ऑमलेट पाहिजे आणि ब्रेड पाहिजे, ब्राऊन ब्रेड आणि त्याच्यासोबत ग्रीन टी, हा माझा बेसिक ब्रेकफास्ट आहे. आणि जर खूपच काहीतरी टायर्ड फील करतो आणि खूप असं हेल्दी पाहिजे असेल तर ओट्स पाहिजे ब्रेकफास्टला. आणि लंचमध्ये जी घरी बनली आहे भाजी ती पोळी वरण भात, सिम्पल सिम्पल आणि ते हवंयच मला, म्हणजे त्याच्याशिवाय मला ते एक्स्ट्रा आहे ना त्याच्याने पोट भरल्यासारखं नाही वाटत. हेच हवं. आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये पण कॉफी हवी आहे, मला कॉफी खूप आवडते. ब्लॅक कॉफी ऑर नॉर्मल? रेग्युलर कॉफी पण स्ट्रॉंग कॉफी. आणि रात्री डिनर पण प्रॉपर पाहिजे, भाजी चपाती वरण भात. अरे वा, म्हणजे घरचं खायला आवडणारी मुलगी. हो 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 खूप. तू आजीच्याही क्लोजेस्ट राईट? खूप आजीच्या. आजी कसं बनवते आणि आजी बनवताना बनवलेलं काय आवडतं? मी तुम्हाला सांगू का, माझी मम्मी पण गेल्या 15 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून शिकली असेल जेवण, त्याच्या आधी तिलाही नाही यायचं, फक्त आजीच बनवायची एवढं, कारण का ती भाकऱ्या एवढ्या छान बनवते. आणि आत्ताही तिला थोडं कमी दिसतं अँड शी मस्ट बी 95+. एवढी म्हणजे एज झालं तरी एकदम स्ट्रॉंग आहे. आणि मी आली की तिला हवं असतं की ती काहीतरी बनवेल असं काय, तर आत्ता वय झालं म्हणून नाही बनवायला देत, पण आधी ती एकदम भाकऱ्या बनवायची मस्त आणि ती खरडा बनवायची, मिरचीचा खरडा, तो खरडा एवढा छान बनवायची आणि शेंगदाण्याची चटणी ते पण खूप छान. मग मला ते भाकरीसोबत खरंच जेन्युइनली खूप आवडतं. आणि आत्ता स्पेशली तिला ना माझ्या केसाला तेल लावायला खूप आवडतं. मी कुठे पण जाऊन आली, अरे तेल नाही लावलंय केसाला, कसं दिसत आहे ते. हो आणि स्पेशली आहे ना माझे केस जर सगळ्यांना आवडत असतील, जे मला खूप मिळतात कॉम्प्लिमेंट्स, ते फक्त आणि फक्त माझ्या आजीमुळे, नाहीतर मी कधीच माझे केस छोटे केले असते. मला असे शॉर्ट जिने वाढवायला, हो कंपल्सरी आधीपासूनच एवढे लांब तिच्यामुळेच आहे. आणि ती तेल लावते आवर्जून लावते. पण तू आता म्हणालीस की आजी छान भाकऱ्या बनवते, खरडा बनवते, चटणी सगळं, पण इमॅजिन जर मीनलला भाकरी बनवायला सांगितली तर काय होईल, कसं कशा बनतील त्या? मला एकदा दाखवलं ना, मग क्विक लर्नर. हा दाखवून होईल, मी त्या दिवशी जेवण कसं बघायचं सगळं रेकॉर्ड होत आहे. हो नक्की, एकदा फक्त दाखव आणि बनवून दाखवेल मी. आय टेक इट एज अ टास्क, मग मी एकदम घुसून जाते त्याच्यामध्ये. अच्छा हे असं आहे, हे तसं आहे, ओ स्ट्रॅटेजी दिस दॅट, मग तशा पद्धतीने एकदम व्यवस्थित बनवून तुला भाकरी खायला घालेल मी. ओके मी येईन एकदा. आता तू म्हणाली एकदा ही काय म्हणाले मी ऐकले आणि मी जाणार आहे तिच्याकडे भाकरी खायला. बघू मीनल कशा भाकऱ्या बनवते. पण असे वाईट कॉम्बिनेशन ट्राय करायचे आपल्या सगळ्यांना सवय असते, काही ना काहीतरी विचित्र जगाच्या पलीकडे काहीतरी करत असतो. तू ट्राय केलंय काय? खूप वियर्ड आहे ऐकून तुला
सो बेसिकली मी डीवाय पाटीलला होती ना मुंबई, तर मी दोन तीन मुलींसोबत असं बॅचलर्स मध्ये राहायची. ठीक आहे, तर तिकडे कसं की कॉलेजला जायचंय, कसं पण खा बनवा जा. हो, तर तिकडे ऑर्डर केलं होतं की चिकन फ्राईड राईस, एवढं तिखट होतं आणि सोबत मिरिंडा का माझा होता ते मी टाकलेलं त्याच्या जस्ट टू डायल्यूट द स्पाइस. सिरियसली हे मी पहिल्यांदा ऐकलं. खरं सांगते मी हे पहिल्यांदा ऐकलं, कारण का एवढं तिखट होतं ते. मग मी पूर्ण ते माझा का मिरिंडा काहीतरी होता ऑरेंज कलरचाच होता ते टाकून मग खाल्लंय पूर्ण. इमॅजिनही नाही करू शकत आता. तू घरच्यांना विचार, जेव्हा सोना एवढं तिखट बनवायची माझ्या नाकातून तोंडातून पाणी एवढं यायचं, मी बोलली काहीतरी असतं, मी टाकलंच असतं, तिकडे पण टाकलं असतं. साखर टाकायची मी वरून. पण तू स्वीट टूथ आहे का अवॉइड करते शुगर? अवॉइड करते, म्हणजे खूप रेअरली मी गोड खाते. खूप कमी असे बोलतात ना संधी मिळते की जिथे मला असं वाटतं की हां ऑप्शन आहे तर खाऊया, पण स्वतःहून मी कधीच नाही खात. आपण बिग बॉसच्या घरात मी एन्जॉय केला डेझर्ट पुन्हा वीक वीक, कारण ते खूप दिवसांनी मिळालं होतं. पण तुला क्विट करायला सांगितलं कधी कोणी डेझर्ट? तर करू शकते, म्हणजे एवढं काय नाही आहे की मी राहू नाही शकत डेझर्ट शिवाय. सर्वात जास्त मला चिप्स आवडतात. चिप्स काय, तू ब्रेक घेतलायस परत खा. तुला हाताने खायला आवडतं का असं फोक? हाताने कॉन्शियस नाही होत तू की आपण. मी बिग बॉसच्या घरात पहिले काही आठवडे स्पून ने खायची. सोना बोलली हे काय हाताने खा तरच तुला चव कळेल, आणि मग जे हाताने खायची सुरू केलंय मी, मला खरंच हाताने खूप मजा येते. पण मग तू जास्त काय प्रेफर करशील जर कोणी तुला डेट ऑफर केली? तर मग तू रोड साईड फूड ला हो म्हणशील का फाईव्ह स्टार? रोड साईड ऑल टाइम रोड साइड. पण मिनलची ड्रीम डेट कशी आहे? मुलगा घेऊन जाईल की नाही माहित नाही, मीच घेऊन जाईल असं वाटतंय. चालतं आजकाल हे पण. मी मला समुद्र खूप आवडतो, आमच्या प्रत्येक मुलीला आवडतो. तर एक बोट बुक करायची मला जी एकदम समुद्राच्या मध्ये घेऊन जाईल मी, आणि तिकडे प्रॉपर जे फेवरेट माझे फूड स्टाईल्स आहेत ते सगळे तीन चार डिशेस असतील. केक असेल, शॅम्पियन असेल, आणि तिकडे मला सेलिब्रेट करायचं जिथे कोणच नसेल. बरं, खूप छान आहे. हिनी आता तिची डेट ड्रीम डेट सांगितली आहे. सो बघा, म्हणजे बघा जर कोण करत असेल तर ठीक आहे, तर मला स्वतःलाच जावं लागेल स्वतःलाच घेऊन. आणि ती म्हणाली की ती पण प्लॅन करणार आहे. हे पण आहे ना? हो, हे माझीच प्लॅनिंग आहे पूर्ण. येस, पण मी ना आता इथवरचा प्रवास झाला आहे, आता इथून पुढे एक छान नवीन आणि वेगळा रिअल प्रवास सुरू होईल असं आपण म्हणूया. काय काय डोक्यात आहे, काय काय करायचंय? खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं वाटतंय की जो प्रोजेक्ट मिळेल तो मी नक्कीच करेल, आणि नसेल मिळत असेल तर मी स्वतःहून जाऊन ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करेल. कारण का एवढ्या लोकांनी प्रेम दिलंय बिग बॉसच्या घरात, एवढे एक्सपेक्टेशन्स वाढलेत की मला अजून आता त्यांना एंटरटेन करायचंय. स्पेशली डान्स मला खूप आवडतो, सो मी ट्राय करेल की डान्स रिलेटेड जर काय प्रोजेक्ट्स असेल ते नक्कीच करेल. त्याच्या व्यतिरिक्त जर ॲक्टिंग असेल, आणि मला माहिती आहे की आय हॅव टू इम्प्रूव्ह ऑन लॉट ऑफ थिंग्स, पण आय एम रेडी टू डू दॅट. म्हणजे मी रेडी आहे प्रत्येक चॅलेंजसाठी, आणि मी तुम्ही बघाल मी खरंच खूप छान करेल ह्या इंडस्ट्रीमध्ये. अगदी. पण तू मला अनेक गोष्टी सांगितल्यास लहानपणापासून आत्तापर्यंत, फूड चॉईसेस तुझ्या मला कळल्या, पण एका एक अशी गोष्ट किंवा अशी एक सवय आहे का जी मिनलनी स्वतःमधली बदलली आहे या इतक्या वर्षाच्या आयुष्यात? हे माहीत नाही, इकडे बिग बॉसच्या घरात पण कोणाला माहिती असेल की नाही, मी लहानपणापासून हिरव्या भाज्या कधीच खाल्ल्या नाही, कधीच नाही. मी आत्ता एक वर्षाआधी जस्ट एक दोन ट्राय केले असतील, आणि भेंडीची भाजी फक्त खायची. पण ह्या कलरच्या भाज्यांचीच प्रॉब्लेम होता. हो, फक्त ब्रॉकली खायची कारण का ते हेल्दी आहे, आणि म्हणून नाही तर हिरव्या भाज्या कधीच नाही, पालेभाज्या पण कधीच नाही. नेहमीच माझे फ्रेंड्स बोलायचे की काय खा काहीतरी, आणि बिग बॉसच्या घरात मला खरंच खायला लागल्या सगळ्या भाज्या. खाल्लं पहिल्यांदा खाल्लंय, तोंड बघा खायला लागलं. ओके, सो या नोटवर एक छोटासा गेम आपण खेळूया. ह्यातली अर्धी उत्तर मला कळली आहेत, तरी मी विचारीन. गेमचं नाव आहे शुगर स्पाइस अँड ऑल दॅट. अच्छा, ओके. ऑप्शन्स देईन मी तुला, त्यातली कोणती गोष्ट तुला आवडते तू मला सांगायचंय. पहिलंच मला माहिती आहे तरी. रोड साईड फूड की रेस्टॉरंट ओनली? रोड साईड. टपरीवरचा चहा की फॅन्सी कॉफी?
ऍक्च्युअली दोन्ही चांगले आहे, दोन्ही चांगले आहे, म्हणजे टाइमनुसार दोन्ही, मौसमनुसार दोन्ही चांगले. सही ओके. मुंबईचा वडापाव की गुजराती समोसा? मुंबईचा वडापाव एनी टाइम. गोड तिखट की चटपटीत? चटपटीत. व्हेज की नॉन व्हेज? नॉन व्हेज. पुरणपोळी की गुलाबजाम? पुरणपोळी. चॉकलेट और आईस्क्रीम? चॉकलेट. चॉकलेट, आय एम नॉट अ आईस्क्रीम फॅन. मिडनाईट क्रेविंग कसले होतं तुला, काय खायची क्रेविंग होते? फर्स्ट मॅगी, कारण का ते कॉलेज लाईफ जगली आहे तर त्यामुळे मॅगी तर पाहिजेच. त्याच्याशिवाय जसं पान, गोड पान खायची सवय. आम्ही जसं मी सांगितलं बडेमियाला जायचो, मग तिकडे पान खायचं कंपल्सरी आहे. मग बडेमियाला जायचं, रोल खायचं, त्याच्यात पान खायचं, हे मिडनाईट क्रेविंग. एक बेस्ट डिश जी मिनल कधीही खाऊ शकते, असा तो पदार्थ जो तू कधीही खातेस? जो प्रॉपर डिश असेल तर तेच, चिकन बिर्याणी इज माय फेवरेट. म्हणजे मला तू कधीही कोणत्याही कुठून नाही आणलं ना तर मी खाईल. 12 वाजता उठून नाही खाशील राहते, बिर्याणी आणली आहे. ओके. मिनल बनवते असा सर्वोत्कृष्ट पदार्थ? जो मिनल सर्वोत्कृष्ट करते तो अजून व्हायचा असेल तरी सांग तुम्हाला. अजून व्हायचा बाकी आहे, पण आता हा एक्सपिरियन्स जो मी घेतला बिग बॉसच्या घरात, मला असं वाटतं मी ते बटाटे आणि फ्लावरची भाजी एवढी सुंदर बनवली होती की विकास पाटील यांनी सांगितलं की वा, सर्व गुण संपन्न झाली पोरगी आज. तर आत्ताच्या काळात तीच आहे, फ्लॉवर बटाट्याची भाजी. बरं, मला वाटलं काही फॅन्सी विन्सी डिशचं नाव येईल. सोपं. ओके. सो मिनल, ऍक्च्युली तर थँक्यू की तू आलीस इतक्या कमी वेळामध्ये इकडे आणि इतकं छान लंच एन्जॉय केलं. थँक्स टू यू की मला बोलवलं स्पेशली अशा इंटरव्ह्यूसाठी जिकडे लंच पण अवेलेबल होता. काही फुडी आहे मला आज कळलं, सो हे सफल झालंय सगळं. ओके, बट आता इथे बसून काय प्रेक्षकांना तुला सांगायला आवडेल, कारण इतकं प्रेम मिळतंय, खूप सुंदर टायटल तुला मिळालंय, काय सांगशील जातं आता सगळं? मी खरंच प्रत्येक प्रेक्षकांना, त्या फॅन्सला आणि त्या प्रत्येक व्यक्तीला जिने मला सपोर्ट केला आहे, मला माहिती आहे की तो जो प्रवास होता बिग बॉसच्या घरात हा खरंच मुश्किल होता. आपण कितीही बोललो की हा खूप मजा केली, हे केली, पण तो सर्वायवल खूप कठीण होतं. आणि माझा प्रामाणिकपणा बाहेर आला, लोकांना माझा खेळ आवडला, तो तेव्हाच सफल झाला जेव्हा लोकांनी ते एक्सेप्ट केलं. आणि हे मी नेहमी सांगते की ही मराठी माणसाची आपली खासियत आहे की ते फिलिंग्सला आणि इमोशन्सला सर्वात वरती ठेवतात. आणि ते त्यांनी खरंच माझ्याबद्दल खूप खूप मोठ्या पद्धतीने व्यक्त केलं आहे. मला एवढा मोठा टायटल दिला महाराष्ट्राची वाघीण, खरंच मी खूप खुश आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो मला ह्याच्या पुढे भेटणार आहे, मी त्याला हात मिळवून गळ्यात मिळवून फक्त आणि फक्त थँक्यू बोलणार आहे. सो खूप थँक्यू, आणि माझ्या भावाच्या स्टाईलमध्ये सेल्यूट आहे प्रत्येक प्रेक्षकांना. अगदी. सो मिनल, आपल्या गप्पा संपणार नाहीत आणि हे सगळं संपवून आणखी नाही ऑर्डर करून आपलं खायचं आहे. सो कॅरी ऑन. ये. चलो.